शहापूर तालुक्यातील आधार प्रतिष्ठानकडून पुन्हा एकदा कसारा विभागात येणाऱ्या धोबीपाड्यापुढील दुर्गम वस्ती असलेल्या काशिवली गावातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा आधार। लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हातमजुरी करणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। या प्रसंगी अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने शहापूर तालुक्यात मदत पोहोचविण्याचे काम करीत आहेत, त्यातीलच शहापूर तालुक्यातील आधार प्रतिष्ठान। आधार प्रतिष्ठानच्या या उपक्रमाप्रसंगी शहापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष भवन गायकवाड, न्यूज 100 मराठीचे संपादक उमेश जोशी, TV9 चे प्रतिनिधी सुनील घरत, शिवसेना ज्येष्ठ नेते चंदूबुवा जाधव, उपतालुका प्रमुख राजेश सांगळे, कसारा ग्रामपंचायत सदस्य सोमा कांबळी, आधार प्रतिष्ठानचे हितचिंतक सुरेंद्र मटकरी, बबलू अधिकारी व आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे, सचिव प्रदीप पितळे हे उपस्थित होते। या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले ते सुरेंद्र मटकरी यांच्याकडून। आधार प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमास न्यूज 100 मराठीच्या अनेक शुभेच्छा। न्यूज 100 मराठीसाठी हरिता चौधरी, शहापूर। नमस्कार, मी विभूती जोशी। आपल्या न्यूज 100 परिवाराकडून कडकडीची विनंती, आपल्याला ढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे अफवा पसरवू नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा। आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा। धन्यवाद।